हॅलो नमस्कार मी सोनाली स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आजचा वार सांगते तर आजचा वार आहे शनिवार हा व्हिडिओ येणार तुम्हाला उद्या आजचेच दोन आलेले आहेत म्हणजे सकाळी जो आलेला आहे तो आजचाच होता संध्याकाळचे आता वाजलेले आहेत आठ बघा आणि तुम्ही म्हणजे एवढ्या वेळाने ताईने व्हिडिओ सुरू केला तर हो एवढ्या वेळाने सुरू केला कारण दुसरे काम होतं ते जरा करायला बाहेर गेलेलो यांच्या संदर्भात होतं ते जरा करून आले मग लेट झाला मग म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कारण मला खूप साऱ्या आज गप्पा मारायच्या आहेत आज जास्त काय मी बाकीचे शेअर करणार नाही तस तर मी रोज करते पण तुमच्या काही कमेंट आहेत त्या ना त्याच्यावरतीच मला थोडंसं बोलायचं आहे त्यामुळे ना मी आज थोडक्यात तुम्हाला त्या तुमच्या ज्या काही कमेंट आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे तर आता मी किचन मध्ये जाणार आहे पहिला आहे म्हणजे म्हणतात की एखाद्या लेडीजची पहिली ड्युटी जी असते ना ती ड्युटी असते काय तर जेवण बनवण्याची तर माझी ही तीच आहे आणि हो सकाळी ना मी भरली टॅमॅटो केलेली होती तर त्यातली एक दोन शिल्लक राहिलेली आहेत बाकीची फिनिश झालेली आहेत पण त्यामुळे एक सिंपल अशी काहीतरी भाजी बनवणार आहे ही पालेभाजी काहीतरी बघणार आहे मी करणार आहे आता याने आणून ठेवलेले आहेत त्यातली एखादी करणार आणि गुलाबजामुन कर म्हणून सांगितलेलं आहे आर्यने आणि एका ताईने कमेंट केली की गुलाबजामून जे आहे ते पॅकेट मधून ते करून दाखवा तसतरी मी केलेलं आहे पण शक्यतो मी जास्त पॅकेजिंग बनवत नाही मी ब्रेडचे गुलाबजामून बनवते खूप छान आणि खूप मस्त होतात आपले ह्या हे जे गुलाबजामन असतं ना ह्या पॅकेटपेक्षा ते परवडत थोड्याशा स्वीट रेसिपी पण मी तुम्हाला शेअर करणार आहे कारण दिपाळी झालेली आहे सगळ्यांच्या घरातली दिपाळी संपलेली असेल आणि माझ्या तर घरातली संपलेली आहे मला हे घरातून खूप वेळा सांगत होते की गोड कमी कर गोड कमी कर मग तशाच माझ्या ताई पण काही आहेत त्या मला म्हणायला लागल्या की नाही गोड करना कमी करणं गरजेचं आहे चहा वगैरे कमी करणं गरजेचं आहे थोडं थोडं करत कमी कर तर मी आता बऱ्यापैकी कमी केलेलं आहे आता तुम्ही किती दिवस पाहिलं घरामध्ये स्वीट पदार्थ बनलेला नाही तर मी बनवलेलाच नाही म्हणलं आता सगळेजण सा एवढं सांगतात काहीतरी त्याच्या मागे एक रिझन असेल म्हणून म्हणलं चला बंद करूया आपण बंद म्हणजे कमी 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 करत यायचं तसं तर ते बरोबर आहे साखर चांगली नसते रक्तामध्ये तर हे पण तेच सांगतात तर मला गेली काही दिवस सतत सतत खूप अशा कमेंट येतात त्यातली पहिली एक कमेंट म्हणजे घरामध्ये ना गोष्टी कोष्टी झाल्यानंतर कुठलं हे वापरते तर मी एकदाच ते वापरलेलं आहे त्याच्यावर मी यांना सांगितलं की असं असं स्प्रे आहे आणि माझ्या ताईंना त्याची गरज आहे सांगा मग हे गेले ते त्या शॉपवाल्यापाशी आणि त्यांना सांगितलं तुम्ही जो आम्हाला दिलेला आहे तो द्या पण ते काय म्हणतात की कंपन्या ज्या आहेत ना ते सतत सतत बदलल्या जातात तेच कंपन्या राहत नाहीत त्यामुळे आता तो तुम्हाला मिळणार आहे तर त्यांनी मला दुसरा दिलेला आहे बघा हेच दिलेलं आहे आणि यामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की सगळं पूर्ण जे काय आहे ना ते कमी येतं मग तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की जिथं अडगळीची जागा आहे खाच्या खोपरं असं असतं ना जिथं लपून बसण्यासाठी असतं ना तिथं तुम्ही हा रे मारा असं ते म्हणलेले आहे आता सध्या तरी मला त्याची ही वाटत नाहीये माझ्या घरात असं काही नाही आहे माझ्या तर मी मग तुमच्यासाठीच यांना पाठवलेलं तिथं म्हणून म्हणलं तुम्हाला ते शेअर करा मी एकदा हा वापरून बघा हा रेग्युलरली कुठेही मिळतो याला काही नाहीये मुलांपासून लांब ठेवा मला एक सांगायचं की मी कधी आणलेलं सांगते संदीप ज्यावेळेला भरती झालता आणि त्याचं हैदराबादला होतं ट्रेनिंग तिथं राहिला वर्षभर मग एकदा ट्रेनिंगला गेल्यानंतर ती येत असतात ना लवकर मग तिथं होता वर्षभर त्या त्यांच्या सेंटरमध्ये ना खूप सारे ढेकणं झाले मी नुकतीच या घरात माझ्या अंदाजे राहायला आली असेल माझ्या अंदाजे वर्षभर झाला असेल येऊन आणि त्यावेळेला ना खूप सारी ढेकणं होती तिथं आणि तो तिथून ट्रेनिंग झाल्यानंतर बॅगा वगैरे सगळं भरून आला जवळजवळ दोन तीन एक ट्रंक होती दोन तीन सुटकेस एवढं सगळं भरून घेऊन आला आला तो आला पहिला इथं आला कोल्हापूरमध्ये आला उतरला माझ्या घरी आला कमीत कमी चार ते पाच दिवस होता माझ्याजवळ राहायला आणि त्याच्याबरोबर ती ढेकणं पण ढेकणं पण घेऊन आलेलं त्या बॅगमधून आणि म्हणजे ते कपड्याच असतात बघा ती ती आली तुम्हाला अक्षरशः पटणार नाही त्याच्यानंतर ना घरामध्ये एवढी भयानक अशी ढेकणं झाली का नाही मग मला नंतर आठवलं ज्यावेळेला मला ढेकणं दिसायला लागली ना त्यावेळेला मला नंतर आठवले की ढेकणं एवढी कुठून आली मग नंतर संदीप म्हणला की आमच्या सेंटरमध्ये ढेकणं खूप होती मग माझ्या डोक्यात आलं की हा ढेकणं तिकडं घेऊन तिकडून घेऊन आलेला आहे त्याच्यानंतर मग आम्ही ते शोधून काढलं औषध त्यांना तिथे जाऊन विचारलं असं असा प्रॉब्लेम झालेला आहे घरात आणि द्या तर ते एक सांगते मी ते तीन वेळा मी औषध फवारल्यानंतर त्याचा पूर्णपणे झाला झालाय महिन्यातून दोन वेळा आम्ही घर असं पूर्ण फवारलेलं महत्वाचं सगळं सामान आम्ही बाहेर काढणार रिकाम करणार आणि फवारणार खूप त्रास झाला त्यावेळेला जे औषध होतं खूप स्ट्रॉंग होतं त्याने माझ्या घरामध्ये ना कुठेही तुम्हाला म्हणजे कोष्टी म्हणा किंवा झुरळ म्हणा काही काही पुन्हा मला त्याचा काही प्रॉब्लेम झाला नाहीये आता ना त्याला झाली आता किती दिवस झाली तर माझ्या अंदाजे भरपूर दिवस झाला आता संदीपलाच भर भरती होऊन खूप दिवस झालेलं आणि सांगते ढेकणं ना कुणालाच चावायची नाहीत फक्त येऊन मला चावतो रात्रीचं चा। यांना विचारताना हे म्हणतात तुझं रक्त गोड आहे म्हणून तो येत आहे आणि तुला चावत आहे रात्रभर झोपू देत नव्हती ना काय नव्हती तर बघूया आणि एकदा जर ते कुठं प्रोडक्ट मिळालं अजून एक चौकशी करते मी तर मग त्याचं नाव तुम्हाला सुचवेन तोपर्यंत तुम्हाला आता हे जे नाव सांगितलेलं आहे ना ते तुम्ही वापरा तर चला आता मी गुलाबजामून बनवायला जाते तर इथे ना बघा हे तयार पॅकेट जे असतं ना ते आणलेलं आहे गेट बाय वन फ्रीमध्ये असतं पण सुरुवातीला मी म्हटलं पहिल्यांदा मी हे करत आहे या कंपनीचं म्हणून म्हटलं एकच आणावं आणि वापरून बघावं तर आता थोडंसं दूध मी गरम व्हायला ठेवलेलं आहे नॉर्मली गरम करायचं आहे बरोबर एक वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे मी एवढ्याला एवढी साखर बास होते बरोबर परफेक्ट माप आहे हे पूर्ण एक वाटीचं एक वाटीच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाक कधी अशा वस्तूला करताना ना म्हणजे गुलाबजामुनला वगैरे तर तेवढीच साखरांनी तेवढंच पाणी आहे तर आता ना यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला पहिल्यांदा मळून घ्यायचंय एकदम कधीही अशा पिठामध्ये दूध ओतायचं नाही कारण तो जो आटा असतो ना म्हणजे ते पीठ ते किती दूध ओढून घेतं काही बघा काही जास्त घेत नाही आता मी जे ब्रेडचे करते ना त्याला तर किंचित दूध लागतं एकदम कमी दूध लागतं याच्या निम पण दूध लागत नाही अख्ख्या एक ब्रेडच्या पॅकेटला कारण ते फुग दिसताना फुगलेलं असतं पण ज्यावेळेला त्यामध्ये दूध जातं ना तर त्यावेळेला ते, ते कमी प्रमाणात शोषलं तर थोडंसं तेल टाकून आता हा गोळा कणकेच्या गोळीसारखा मळून घेतलेला आहे आता होतात हे तेल कारण आता आपल्याला लगेच हे तळून आहेत तर कमीत कमी, -कमी दहा मिनटं मी हे रेस्ट करायला ठेवलेलं हे पीठ मळल्या मळल्या किंवा ते पण असू दे म्हणजे ब्रेडचं कुठलंही मळल्या मळल्या लगेच घ्यायचं नाही त्याचे जे, जे गोळे असतात ना ते म्हणजे असं त्याला तडे जातात त्यामुळे ना थोडंसं ते भिजू आहे व्यवस्थित एक दहा मिनटं ठेवलं की भिजून येतं आणि त्याच्यानंतर मग असं थोडंसं तेल घेऊन गोळे वगैरे केले तर हे होतात आता हे जे आहे ना हे जास्त मी असं बनवत नाही मला सवय झालेली हे ब्रेडचे तर त्याचे व्हिडिओ ना माझ्या चॅनलवरती खूप आहेत माझ्या मंदाजे पाच ते सहा व्हिडिओ असणार आहेत चॅनलवरती आणि खूप वेळा मी सांगितलेलं आहे चॅनलवरती कसं जायचं तर आता जो पाक आहे ना तो तयार झालेला आहे फक्त पाच मिनिट त्याला उकळी येऊ द्यायचं आहे अजिबात जास्त उशीर उकळवाय ठेवायचा नाही पाच मिनिटात आपल्याला गॅस बंद करायचं आहे यामध्ये टाकलेले हे वेलची पावडर तुमच्याकडे जर पावडर नसेल तर आहे तशी पण वेलची तुम्ही टाकू शकता कारण यामध्ये ना फक्त आपल्याला त्याचा फ्लेवर येणं गरजेचं असतं तर अशा प्रकारे तळलेले आहे तर बारीक गॅस करून आहे ना गुलाबजामून आपले सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि हो ज्या वेळेला गुलाबजामुन आपण पाकामध्ये टाकतो ना इकडून तळले की तिकडून लगेच पाकामध्ये टाकायचे आणि हो लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं पाक गरम असणं गरजेचं आहे जेणेकरून गुलाबजामुन जे आहे ना सगळा पाक आहे ना शोषून घेतात आणि एकदम मौसूत असे होत तर आता आपले गुलाबजामून झालेले आहेत तयार आणि आज मी इथं पीठ मळलेलं कशासाठी तर चपातीसाठी पण किट्टो म्हणली की एकदम मला पुरी आणि श्रीखंड खायचं आहे बघा आता एवढं स्वीट बनवलेलं आहे पण तिला ना आणि पुरी खाण्याची इच्छा आहे तर ज्यावेळेला मुलं कधीही म्हणतात तर त्यावेळेला मी कधीही करत नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत ठीक आहे म्हणलं तर तिनं ना इच्छेने स्व इच्छेने ना मला पुऱ्या सगळ्या लाटून दिल्या बघा तिनं या पुऱ्या लाटलेल्या आहेत सगळ्या आणि हो पीठ पण तिनंच मळून दिलेलं आहे ज्यावेळेला तिचा मूड असतो ना त्यावेळेला खूप सारी मला ती मदत करते आणि ज्यावेळेला तिला मूड नसतो ना त्यावेळेला ती काहीही करू लागत नाही तर तिची इच्छा होती म्हणून आता इथं पुऱ्या वगैरे केलेल्या आहेत तर हे बघा हे आहे भाजी केलेली त्यांनी घेतली नाही त्यांना जेवढं आवश्यक होतं तेवढेच घेतलेलं आहे तर पहिला ताट आता हे केलेला आहे किट्टोसाठी किट्टो आर्यन दोघांना देऊन मगच मी खायला सुरुवात करते कारण कसं गरम गरम पुऱ्या झाल्या की ते दोघं जण इकडे बसतात आणि पहिला दोघांचं झालं की मग आम्ही दोघं किंवा कधी कधी मिळून आम्ही बसतो तर आमचं आता जेवण खाणं वगैरे झालेलं आहे आणि म्हणलं चला व्हिडिओचं एंड पण करूया ज्या टॉपिकवर बोलायचं आहे त्या टॉपिकवरती पण बोलूया पहिला क्वेश्चन हा होता की तुझी यूट्यूब जर्नी जी आहे ना ती शेअर कर तर मला आवडेल नक्की शेअर करायला कारण माझी तर यूट्यूब जर्नी खूप मजेशीर झालेली आहे तर सांगते मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला म्हणलेलं की आमच्या लाईफमध्ये ना वाईट घटनेतून निगेटिव्ह गोष्टीतून पॉझिटिव्ह गोष्टी, गोष्टी खूप घडलेल्या आहेत म्हणजे घटना ज्यावेळेला लाईफमध्ये माझ्या निगेटिव्ह काहीतरी असं घडतं त्यावेळेला स्ट्रेस येतो की अरे आपण तर कोणाचं काही केलेलं नाही आपलं तर आपण तर एवढं चांगलं राहतो आपण सगळं बघतो सगळं करतो मग आपल्या संघ का असं होतं तर दीड वर्षापूर्वी म्हणजे एक सांगते मी ज्यावेळेला पहिलं लॉकडाऊन पडलं पहिलं लॉकडाऊन पडलं म्हणजे दोन हजार वीस मध्ये पहिलं लॉकडाऊन पडलेलं दुसरं एकवीस मध्ये होतं तर वीस मध्ये ना त्यावेळेला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत सगळं काही ठीक होतं लाईफमध्ये जसं परवा एक तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की काही लोकांना मी व्हिडिओमध्ये का घेत पड़ नाही किंवा तुम्हाला बऱ्याचपैकी मी माहिती दिलेली आहे की काहीतरी असं मध्ये सांगितलेलं आहे की दीड वर्षापूर्वी काहीतरी अशी घटना घडलेली आणि त्यानंतर पूर्ण आम्ही आमच्या घरी आहोत आणि जे जे लोक आहेत ते त्यांच्या ते घरी आहेत तसं तुम्हाला मी सांगितलेलं मग त्याच वेळेला ती घटना घडलेली मग ते जे वातावरण ते जी, जी सिच्युएशन होती ती खूप भयानक होती माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव होता तो जे काय घडायचं होतं ना ते खूप भयानक घडलेलं तर आता पण मी बारा वर्षात पण ते कधी पाहिलं नव्हतं आणि ना कधी मी स्वतः अनुभवलेलं पण त्यावेळेला मी ते स्वतः अनुभवलेलं तर असतात काही लोक असतात पाय ओढणारी काही लोक असतात त्रास आपल्याला बिनकामाचं देणारी ती त्यांच्या त्यांच्या त्या ह्याच्यावरती जातात तर त्यावेळेला तशी काहीतरी एक घटना घडलेली गड़ मग त्यावेळेला मी एवढी डिस्टर्ब होते एवढी डिस्टर्ब होते ना आ, हे काय करायचे हे कामावरती जायचे निघून म्हणजे आता हे सकाळी समजा आठ साडेआठला डबा जर घेतला तर हे संध्याकाळी साडेसात सात येणार आणि त्यावेळेला मी एकटी मोबाईल होतं सगळं होतं पण त्यावेळेला एवढी डिस्टर्ब होते का नाही की दिवस जात नव्हता आणि सतत सतत त्या घटना ती वागलेली लोक त्यांचं ते बोलणं ह्या सगळ्या गोष्टी मला त्रास देऊ लागल्या मग ते विचार काही हटे नाहीत विचार काही जाई नाहीत दोन महिन्याचा काळ जो होता ना तो खूप डिस्टर्बमध्ये गेला तसं सतत सतत व्हायला लागल्यानंतर मग मी यांना एक दिवशी संध्याकाळी म्हटलं तुम्ही तर दिवसभर जाता राहिली गोष्ट मुलांची लॉकडाऊन होतं ते काही दिवसभर खेळणं चाललं आणि त्याच वेळेला एक असं होतं की मुलांना सुट्ट्या होत्या मेन म्हणजे आणि त्याच वेळेला मुलं पण घरात होती आणि हे जे वातावरण हे सगळं घडलं होतं ना त्यामुळे माझ्या मुलांना सुद्धा मी बाहेर जाऊ देत नव्हते खेळायला कारण त्यावेळेला मुलं बाहेर जरी खेळायला गेली तरी त्याचा आम्हाला त्रास होत होता मग त्यामुळं मी ती मुलं पण त्यावेळेला घरात कोंडली जायची आणि मग त्याच्यामुळं आर्यान ती काय करायचं खूप त्रास द्यायचा खूप डिस्टर्ब करायचा किंवा त्याच्यामुळे आणि चिडचिडचिडच व्हायची कारण त्या घटनेमुळे मी मुलं बाहेर सोडणं सगळं सोडणं मी बंदच केलं आणि हे काय माझं असं शेजाऱ्यांसंग घडलेली घटना नव्हतं काही आतील लोक होती त्यांच्यामुळे हे घडलेलं होतं मी फक्त कोणाचंही नाव घेऊ शकत नाही म्हणूनच हे आहे सोशल मीडिया आहे म्हणून मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही पण ही शेजापाजारी नव्हती तर ही काही जवळचीच लोक होती जी तुम्हाला त्या पर्वाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले त्यांनी खूप खूप अति प्रमाणात म्हणतात ना हे झालं मग त्यावेळेला मग मी यांना म्हटलं की मी खूप डिस्टर्ब आहे आता नाही म्हटलं मला हे होत मग यांनी म्हटलं की तुला जे आवडतं किंवा तुला कशाची आवड असेल ते तू कर मग सांगते मी हेच यूट्यूब हेच ब्लॉग मी दीड दोन वर्ष आधी पाहत होते माझ्या अंतर दोन का तीन वर्ष दोन तीन वर्ष मी पाहत होते नुसतं त्यावेळेला मी विचार केला की कुकिंग चॅनल वगैरे आपण बघूया मग ज्यावेळेला मी पूर्ण कुकिंग चॅनल वगैरे बघायला चालू केले त्यावेळेला असं समजलं की एक परफेक्ट असणं गरजेचं आहे पूर्ण जर परफेक्ट नसेल आणि आपण जर ते चालू केलं आणि समोरच्यानं जर जा समजा एखादी रेसिपी केली ती फसली तर ते हे नको मग मी म्हणलं चला तिथं मी एक ऐंशी टक्के आहे वीस टक्के नाही मग नंतर विचार केला ब्लॉग तर सुरुवातीला मी काय विचार केला की के आता सगळे जसे ब्लॉग करतात ना तसेच करायचे म्हणून मग मी यांना सांगितलं ब्लॉग मग यांचं सुरुवातीपासून एक विश्वास जो म्हणतात ना तो चांगला आहे तर त्यांनी मला लगेच हो म्हणले हा तुझी इच्छा असेल तर तू करू शकतेस फक्त असं होतं की यांचं कर खरं आपलं म्हणजे घर फॅमिली बघून कर कारण कर, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको बाकी तू सगळं करू शकते माझा सपोर्ट असणार मग यांच्याकडून ना चॅनल करू ओपन करून घेतलं तर त्याच्यावरती मला खूप साऱ्या कमेंट आहेत की ते ओपन कसं करायचं त्याच्यावर काय तर त्याच्यावरती एखादा व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरच म्हणजे गावी जायच्या आधीच मी बनवणार आहे मग त्यावेळेला तुम्हाला खरं सांगते मला चॅनल ओपन कसं करायचं त्यामध्ये कसं जायचं मला काही माहीत नव्हतं कारण मी फक्त एक माझं उठलं की युट्यूब बघणे मग त्यामध्ये सुद्धा मला सबस्क्राईब वगैरे हे सुद्धा एवढं डोक्यात नव्हतं किंवा दुसरा व्हिडिओ जाऊन कसा बघायचा आता एखाद्याचा व्हिडिओ आहे त्याच व्यक्तीचा मला व्हिडिओ पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा हे पण मला काही माहित नव्हतं दुसरी गोष्ट हे तर यांना तर त्यातलं काहीही नॉलेज नव्हतं कारण यांचं क्षेत्र वेगळं आहे जो, जोडणं म्हणतात ना ते ह्यांचं क्षेत्र आहे आणि माझं एक हाऊस वाईफ अशी होती की जिला घर हे एवढंच मग ती चॅनल कसं काढायचं मग आम्ही ना दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून 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 आपल्याला माझ्या मते आठ दिवस गेले चॅनल काढायला पंधरा दिवस तर नुसतं चॅनल ओपन करायला पंधरा दिवस गेले मग ते परफेक्टली चॅनल ओपन झालं त्याच्यानंतर खूप म्हणजे खूप स्ट्रगल म्हणतात का नाही खूप पण माझ्या डोक्यात फक्त एक होतं त्यावेळेला मी असं दुसरं काहीही घेतलं नव्हतं फक्त त्यावेळेला एक ठेवलं की मला कुठेतरी मन गुतवायचं आहे एवढंच मी डोक्यात ठेवलेलं त्यावेळेला मी दुसरं कुठल्याही कशाची अपेक्षा नव्हती कारण हे यांचं जे सगळं होतं का नाही सगळीकडनं माझं चांगलं होतं त्यावेळेला पण आमची प्रायरी जी होती ना यशाची होती त्यामुळे असं माझ्या डोक्यात आलं नाही की ह्याच्यासाठी त्याच्यासाठी फक्त होतं की कुठेतरी वेळ घालवावा ते पंधरा दिवसाचा काळ जो होता का नाही तो गेला चॅनल काढण्यावरती त्याच्यानंतर आठ दिवस व्हिडिओज टाकायची हिंमत झाली नाही तर तीन तीन चार चार जागं राहून राहून आम्ही ते बघायचो कसं करायचं काय करायचं कसं जायचं सेटिंग बिटिंग काहीही कळत नव्हतं काही म्हणजे काहीच कळत नव्हतं मग तरी पण म्हटलं हा मला मन गुतवायचं तुम्ही काढून द्या कधी कधी हे चिडायचे माझ्यावरती काय तर डोक्याला माझ्या ताप देत त्या दिवसभर काम करा रात्रभर तुझं सगळं करून द्या पण त्यांनी अजिबात ही केलं नाही शेवटी सगळीकडनं मला काय म्हणतात की परिपूर्ण यांचा आहे सांगते मी फक्त व्हिडिओ तयार केले आणि फक्त टाकले खरं माझी खरी जी ताकद आहे जी आज मी इथंपर्यंत आलेली आहे ती इथं आहे मी तर सत्तर टक्के म्हणेन तीस टक्के फक्त मी व्हिडिओ बनवले एवढंच पण सत्तर टक्के मेहनत जी आहे ना ती इथं आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की असा नवरा प्रत्येकाला मिळावा असं नाही की हार्बरच्या झाडावर बसवते असं नाही मी बारा वर्षात मी तेच म्हणत आलेले पण आता जास्त मला अभिमान का आहे की ज्या क्षेत्रात घरातलं कुणीही नव्हतं आणि जे वातावरण आहे ज्या वातावरणात ज्या लोकांमध्ये मी आले तर मी इथं ज्या लोकांत आले ना त्या लोकांचे विचार खूप वेगळे आहेत खूप म्हणजे खूप वेगळे आहेत त्या लोकांचे विचार असे म्हणजे ह्याच्यातले आहेत पण यांचे विचार तसे नाही आहेत तर मग कसं तरी हे केलं पुन्हा आला व्हिडिओ टाकायची वेळ कुणाला माहित कॅमेरा कसा पकडायचा कसं बोलायचं पहिला व्हिडिओ बनवला तो उभाच बनवला पूर्णपणे स्क्रीन उभी उभी म्हणजे मा तुम्हाला माहित असेल बघा इकडं काळा इकडं काळ दिसून मध्येच थोडंसं पिक्चर दिसतं तशी बनवली कसा बसा तो एक व्हिडिओ टाकला पण हा एक सांगायचं राहिलं की ते पहिलं चॅनल कुठलं होतं सांगते मी त्यावेळेला मी हिंदी चॅनल काढलं मला असं कसं वाटायचं की मी जर हिंदी चॅनल काढलं तर आपली मराठी संस्कृती किंवा मराठी जे काय आहे किंवा मराठी लोकांना बघितलं जाईल असं माझ्या डोक्यात होतं की मराठी करणार नाही मग लोक आपल्याला कशी बघणार आणि माझं त्यावेळेला पण असंच होतं की होता होईल तेवढं आपण एक चांगल्या प्रकारे हे शेअर करायचं ती लोक काय आहे त्यांचं संस्कृती काय आहे हे दाखवायचं पण तिथं तो निर्णय माझा चुकीचा ठरलेला जसं मोडक तोडक हिंदी त्या जर चॅनलवर जर गेला आता बऱ्याचशे ताई माझ्या गेलेल्या आहे जाऊन बघितलेलं आहे ते जर आता मी व्हिडिओ काढले आणि जर मी ते पाहिले तर पोट दुखोसर हस येतं काय करतो ते काय नाही पण मी त्याचा विचार केला नाही का माझी सुरुवात होती ते मी शिकत होते आणि शिकत असताना आपण काय बोलतो कसं येतं ऍक्शन कशी रिॲक्शन कसं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण पहिल्यांदा मूल काय शाळेत गेल्यानंतर ते लगेच ए बी सी डी परफेक्ट म्हणतच नसतं ना तसंच असतं आपलं कुठल्याही क्षेत्रात गेलं तर त्यावेळेला मग ते, ते कसं तरी रडत खडत एक टाकला होता म्युझिक लावून फक्त घराचा व्हिडिओ टाकला होता दुसरा व्हिडिओ ज्यावेळेला मला बोलायची वेळ आली तर खरंच सांगते कुणालाही पटणार नाही आजू बडबड बडबड करणारी सांगते मी एक वही घेतली ही क्यामेरा, क्यामेरा त्या वहीवर ना पेन आणि लिहून काढलं काय बोलायचं आहे काय म्हणायचं आहे इकडं कॅमेरा असा कॅमेरा अशी वही धरणार आणि त्यामध्ये ते बोलणार त्याच्यामध्ये माझ्या मते वीस वेळा कटिंग 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 झालं वीस वेळा पुन्हाच ते बनवलं गेलं तरी पण तो व्हिडिओ चांगला आला नाही तो व्हिडिओ आहे बघा मेरी पहचान म्हणून एक होता घराचा व्हिडिओ झाला की तो व्हिडिओ होता म्हणजे मी कोण आहे काय आहे त्यामध्ये ते सांगितलेलं तर तो व्हिडिओ पहिल्यांदा केला तयार आणि भावाला पाठवला कोण तर संदीप तर <laughs> त्याने डायरेक्ट म्हणला अभरू काढायला लागलेच म्हटलं असले व्हिडिओ बनवून म्हणलं तुझं ते बोलणं बघ तुला हिंदी येत नाही काय येत नाही कशाला तू करायला असं तसं झालं त्यावेळेला मी मान्य करते पण त्या यांनी कधीही मला मागे ओढलं नाही यांनी कधी म्हणले नाहीत तू अशीच बोलते तुला येतच नाही तुझ्या ऍक्शन बघ तू हसण्याजोगं करते तू बंद कर असं तसं कधीही म्हणले नाही मला म्हणले तू नवीन आहे तू शिकण्याचा प्रयत्न कर होईल तुला आणि मे मेन म्हणजे युट्यूबमधून काय बेनिफिट असतं किंवा काय फायदा काय तोटा कुठलीही गोष्ट आमच्या डोक्यातच नव्हतं त्याच्यानंतर मग हळूहळू मी व्हिडिओ टाकत गेले पण ते चॅनल होतं हिंदी त्यामुळे एक प्रॉब्लेम झाला की मराठी म्हणजे माझ्याच घरातली आजी आई यांना ते हिंदीच समजत नव्हतं त्यामुळे ते नुसते जे काही स्क्रीनवर चालतं ना पिक्चर तेवढंच बघायचे ते काय म्हणते काय बोलते काही ना मग खूप साऱ्या लोकांना मी पहिल्यांदा शेअर केला तर आता शेअर केलं सगळं झालं पण मेन पॉईंट एक असतो की तुम्हाला लोक काय म्हणतात आता तुमचे व्हिडिओ पाहून तुम्हाला लोक काय म्हणतात तर मला अजूनही सांगते अजूनही काही लोक पाठीमागे आपल्याला हसतात आता सध्या सुद्धा ते व्हिडिओ बघतात न बघतात मला माहित नाही पण पाठीमागे हसतात की ही काय करते ही काय दाखवते तो मला विरोध व्हायला चालू झाला फक्त एवढंच की कुणीही अशी हिंमत केली नाही की ज्याने कोण डायरेक्ट माझ्या तोंडावर येऊन की तू हे कशाला करायला लागल्यास हे बरोबर नाही हे असं आहे तसंच आहे कारण माझ्या मागे हीच ताकद आहे आणि ज्यावेळेला ही ताकद आपल्या पाठीमाग असते ना त्यावेळेला आपल्याला समोर येऊन कुणीही बोलायची हिंमत करत नाही पण ज्यावेळेला आपला नवराज सपोर्टला नसतोय तर त्यावेळेला म्हणतात की बोलणारे खूप असतात तर हे होते त्यामुळे कुणीही मला वाकडा शब्द किंवा असं तसं बोलत नव्हते पाठीमागं खूप सारे बोलत होते अजूनही ती लोक ठराविक बोलतात आता काही लोकांना कळलेलं आहे ज्यावेळेला एक म्हणतात की हे मिळाल्यानंतर ज्यावेळेला त्यांना समोर डोळ्यासमोर दिसतं त्यावेळेला त्यांना कळतं ते की हे बाबा हा योग्य झालेलं आहे पण आता काही लोक अजून आहेत तर ते त्यांचं काम करतात तर ते त्यांचं काम मी सरळ म्हणजे तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते त्याच्यानंतर त्या सगळ्याला मला सामना करावा लागला बऱ्याचशा लोकांनी म्हणजे घरी येणं म्हणा घरी आल्यानंतर ही वी व्हिडिओमध्ये घेते वगैरे मग आम्हाला यायचं नाही असं तसं व्हिडिओमध्ये चालू केलं मग ठीक आहे म्हणजे ज्याला आहे त्यांनी या असं करत 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 ना एक वर्षाचा काळ गेला एक वर्षाचा काळ गेला फक्त त्यामध्ये ना मी एक हजार फक्त सबस्क्रायबर एवढेच अचीव केली म्हणजे माझ्या अकराव्या महिन्यात एक हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे त्याचा एक वर्षाचा काळ असतो एक वर्षामध्ये ना तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास पूर्ण करायचे असतात तर ते रडत खडत खूप मेहनतीनं ना ते एक हजार तास कसे वशे मी एक महिना म्हणजे आता एक महिन्यात संपणार होतं तोपर्यंत ते माझं पूर्ण झालं त्यामध्ये एखादा सबस्क्रायबर पण झाले वॉच टाइम पण तेवढा झाला काही ठराविक व्हिडिओ होते ते चालले गेलेले होते मग ते कसं तरी ते मॉनिटाईज झालं मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा तिथून पुढं खूप सारं होतं मग यावेळेला मला सगळेजण सतत सतत सांगायची की तू बनवतेस ही व्हिडिओ छान आहेत काही जण म्हणायचे पण आम्हाला मा हिंदी बघण्यात इंटरेस्ट नाही तू मराठी कर मराठी कर करत गेले गेले मग अचानक असं एक दिवस की चला मराठी चॅनल काढूया कारण हिंदी मध्ये ना फक्त सांगते मला जास्तीत जास्त दोनशे तीनशे एवढीच लोक मला बघत होते अपूर्ण वर्ष गेला तर तेवढीच कोच्चीत एखादी चारशे पाचशे अशी बघत होती हजारो मध्ये तर व्ह्यू मला कमी कोच्चीतच एखाद्या व्हिडिओला आली मग त्याच्यानंतर म्हटलं चला आपण मराठीमध्ये पण काढून बघूया एवढी सगळे म्हणतात कारण आमच्यातरी लोक ती बघतच नव्हती कारण त्यांनाच ते कळत नव्हतं म्हणून मग मराठी चॅनल काढलं मी फेब्रुवारी मध्ये दोन तीन तारीख असेल माझ्या अंदाजे किंवा चार पाच तारीख असेल या दिवशी मी ते चॅनल मराठी काढलं मग तिकडे पण थोडंफार करत होते थो मी इकडे पण थोडंफार करत होते थो दोन्हीकडे सगळीकडे चालू होतं मग एकच व्हिडिओ मी या चॅनलवरती म्हणजे मराठी चॅनलवरती ना टाकलेला तो म्हणजे की देव कसे स्वच्छ करावे कारण मी घरात असं मला सतत एक काहीतरी असतं काहीतरी आयडिया लावायचे काहीतरी डोकं चालवायचं मग मी आपलं ते दही वगैरे सगळं मिक्स करून ते देव क्लीन केले ते क्लीन झाल्यानंतर मी विचार केला की का नाही मी जर मी एवढ्या ह्याच्यात होत असेल केमिकल वगैरे न वापरता तर हे मी का शेअर करू शकत नाही म्हणून आहे ना तो व्हिडिओ मी आपला सहज टाकायचा म्हणून टाकलेला त्यामध्ये पण भाषा बघा तिकडचं हिंदीचं मराठीमध्ये आणि मराठी हिंदीमध्ये झाल्यागत मिठाला नमकण असं टर टपणा असली भाषा वापरली होती आणि सांगते मी तुम्हाला तो व्हिडिओ होता गणपती बप्पाचा आणि मला गणपती बप्पा सुरुवातीला पावलेले आहेत तोच व्हिडिओ ना एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला की त्यामध्ये ना फेब्रुवारीमध्ये चालू केलेला चॅनल फक्त आणि फक्त दोन महिन्यात पण तो व्हिडिओ लगेच व्हायरल झाला नाही दोन महिन्यात तो व्हिडिओ एक महिना एक महिना तो व्हिडिओ फक्त असा असा असाच होता म्हणजे रोजच्या वीस तीस वीस तीस लोकांपर्यंत जात होता अचानक त्या व्हिडिओने अशी गोष्ट घेतली का नाही की तो आता माझ्या अंदाजे त्याला चार लाख व्ह्यूज आहे त्या व्हिडिओला तर त्याच व्हिडिओने ना फक्त आणि फक्त दोन रातीत आपलं चॅनल मॉनिटाईज केलं मग कॉन्फिडन्स आला की अरे त्या चॅनलवर एवढा दिवस हे केलं तर का आहे आ, आ, काही नाहीये हा मराठीमध्ये हे आलं तर माझं मराठीतलं जे काय आहे ते समोरच्याला पटतंय किंवा काहीतरी एक फायदा होतोय जेणेकरून समोरच्या आपल्यावरती एक चांगल्या प्रकारे त्या त्या व्हिडिओमध्ये पण मला खूप सारे छान छान कमेंट वगैरे आल्या मी म्हणलं तिथेच त्याला रामराम केला आणि हे चॅनल मी कंटिन्यू केलं मराठी मग म्हटलं की चला ह्या चॅनल थ्रूच आपण जिथं पोचूया जिथं मराठी कल्चर मराठी संस्कृती बघितली जाईल आणि आता लकीली सांगते आपल्या चॅनलवरती ना कमीत कमी, कमी चाळीस टक्के विदेशी आपलं मराठी आहे ना इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करून आपलं चॅनल बघितलं जातं तर माझ्यासाठी हे खूप अभिमानाची गोष्ट आहे की चाळीस टक्के लोक आपलं व्हिडिओ पाहत आहेत आणि ते पण परदेशी, परदेशी लोक पाहत आहेत तर शेवटी मी मला जे करायचं होतं मला जिथंपर्यंत पोहचवायचं होतं तिथंपर्यंत गेलेलं आहे पण त्यावेळेला मला माहित मा नव्हतं ना की असं भाषा ही करून पाहिलं जातं हे मला माहितच नव्हतं नाही मी आधीच मराठी चॅनल सुरू केलं असत त्याच्यानंतर मग दुसरा व्हिडिओ मी टाकलेला चांदीचे देव कसे स्वच्छ करायचे तर एक सांगते पहिला गणपती बाप्पा होते त्यांनी मला एक चांगलं मॉनिटाईज वगैरे करून दिलं होती चांदीची लक्ष्मी आहे तो व्हिडिओ बघा आणि लकीली सांगते तो पण व्हिडिओ एक महिन्यानंतर बुष्ट झाला जोरात बुष्ट झाला एकदम एकदम चांगल्या प्रकारे त्यालाही व्ह्यूज झाली मग सबस्क्रायबर वगैरे व्हायला लागले मग एक चांगलं हे मिळायला लागलं कमेंट खूप छान 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 यायला लागल्या आणि त्यामधून खूप चांगल्या मैत्रिणीही मिळायला लागल्या ते झालं त्याच्यानंतर मग तिसरा व्हिडिओ मी टाकला त्यामध्ये कमेंट आली ना तुम्ही देवपूजा कशी करता शेअर करा तिसरा लगेचच मी व्हिडिओ टाकला देवाची मांडणी जसं मला येत आहे तसं मी म्हणलं चला आणि मी पहिल्यापासून माझ्या चॅनलवर मी रिअल काय आहे तेच शेअर केलेलं आहे मला ना मोठेपणा ना एक्स्ट्रा काय करून दाखवायची गरज नाही कारण का सांगते मी आपल्या ह्याच्यामध्ये सगळी सर्वसामान्यच आहेत क्वचितच लोक आहेत की ज्यांचं एक वेगळं लाईफ असेल पण शक्यतो सगळी सर्वसामान्यच असतात मग ते महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो मग त्यामध्ये वेगळं करण्याची काय गरज आहे आणि मी असं ठरलेलं की जे माझं दैनंदिन लाईफ आहे किंवा जी मी रिअल आहे तेच मला शेअर करायचं आहे कारण मी रिअल आहे ते मलाच आहे असं नाही की मी एक्स्ट्रा काय तर दाखवल्यानंतर किंवा वेगळं काय तर दाखवल्यानंतर त्याचं वेगळं काय होणार तर नाहीये सुरुवातीपासून आमच्या दोघांचं एक आहे जे आहे जसं आहे तेच स्वीकारणं मग ती परिस्थिती असू दे किंवा काही असू दे मग ते नंतर तिसरा व्हिडिओ मी केला सगळ्या देवांचा मिळवण्याला देवांची मांडणी तर ते सांगते तोही व्हिडिओ माझा चांगल्या प्रकारे चालला या तीन व्हिडिओ म्हणजे पहिले गणपती बाप्पा दुसरी लक्ष्मी माता आणि तिसरे सगळे देव तर किट्टो मला अजून म्हणते की तुला ना पहिला गणपती बाप्पानं थोडं भर काढलं नंतर तुला लक्ष्मी माता आली आणि त्याच्यानंतर सगळे मिळून देव आले तुला मदत करण्यासाठी तर हो ही गोष्ट खरी आहे सांगते मी सगळे मिळून आले आणि त्यानंतर मात्र खूप छान छान अशी व्हिडिओ गेले ज्या मला कळलं नाही की गल्ली बोळ गाव देश इथं जाऊन मी पोचले ज्या वेळेला मी पोहोचले त्यावेळेला मला माहित नव्हतं की इथंपर्यंत गेले इथंपर्यंत गेले अगदी आजूबाजू आजू शेजारी यांचे मित्र वगैरे भागची गल्ली पुढची गल्ली भरपूर जागे ते व्हिडिओ गेलेले होते पण मला ते कोणीच सांगितलं नव्हतं बोलले पण नव्हते ते बघत होते फक्त नंतर नंतर हळूहळू मला कळायला लागले की व्हिडिओ पाहिले जातात आणि एक सांगते त्यातून एवढं मोठं हे घडत गेलं एवढं प्रेम एवढा सपोर्ट आणि जे काय आता माझ्या आयुष्यात जे घडत आहे ना तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे माझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे मी कधी विचार पण केला नव्हता कारण हिंदीवरती मी वर्षभरही घालवलेलं वर्षभराची मेहनत होती आणि मला डोक्यात पण नव्हतं की मराठी एवढ्या लवकर मला ही करेल पण खूप लवकर झालं तर जर्नी मध्ये काय सांगायचं होतं मला की पहिली म्हणजे काहीतरी अशी एखादी दुःखद घटना घडते ज्यामध्ये टेन्शन येते दोन महिने ट्रेसमध्ये राहिले पण त्याच्यानंतरच हा निर्णय घेऊन जे मिळत असलेलं प्रेम जे आहे ना ते कुठंही पैसे दिलं तरी मिळत नाही एक सांगते मी तुम्ही लाखो रुपये हजार रुपये जरी दिले तर तुम्हाला हे प्रेम मिळत नाही ते मी एक लाखो रुपये न देता मी कुणाला काही न देता आज मला माझ्या एवढ्या प्रचंड ताई मैत्रिणी प्रेम देत आहेत तर वाईट घटनेतून माझ्या आयुष्यात खूप अशा प्रचंड गोष्टी घडलेल्या आहेत ज्या चांगल्या घडलेल्या आहेत आणि जी लोकं आमच्यावरती हसत होती माझ्यावरती तीच लोक आज माझ्या गोड ताईंच्या कमेंट पाहतात आणि डोक्याला हात लावतात की एवढं प्रेम एवढं प्रेम आ, ते बस एवढंच प्रेम करत बसलेली आहे मला जे मिळत असलेलं प्रेम आहे ते खूप आहे त्यामुळे मी जे काय आहे माझी जी मिळालेली पुंजी आहे ना ती मी अशीच जपून ठेवणार आहे ते म्हणजे माझ्या गोड ताई मैत्रिणी आता यामध्ये दादा असतील का कुणीही असेल ते काय मला माहीत नाही आहे जास्त पण माझ्या ह्याच्यामध्ये तर हे ना ऑडियन्स जे दाखवतो का नाही त्यामध्ये ऐंशी टक्के लेडीज दाखवतात आणि वीस टक्के जेन्ट दाखवतात त्यामध्ये पण ते आयडी जे असतात ना ते जेंट्सच्या नावावर लेडीज पाहत असतात तर बस माझा युट्यूबचा प्रवास जो होता ना तोच मी आता इथे तुम्हाला सगळा शेअर केलेला आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल कारण सगळं स्टेप बाय स्टेप सांगणं गरजेचं आहे ना असाच आता सपोर्ट देत आलेला आहे इथून पुढे पण देत राहा आणि असंच प्रेम तुमचं आमच्या पाठीशी राहू दे फक्त मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत आलेला अनुभव हेच आहेत चांगलं कर्म चांगलं राहणं चांगली नियत जे काय असेल आपण असं म्हणतो की आपण एखाद्या समजा काही केलं तर आपल्याला कोण बघणार आहे पण सगळ्याचा हिशोब जो असतो ना तो देवाच्या डायरीमध्ये असतो कर्माची नशिबाची डायरी असते ना त्यामध्ये तो व्यवस्थित त्या मांडला गेला जातो त्यामुळे मला असं जाणवलेलं आहे की या बारा वर्षात म्हणा किंवा त्याच्या आधीच्या लाईफ मध्ये म्हणा की, की जिथं आपण चांगलं राहू चांगलं वागू चांगलं कर्म करू त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं तर माझ्या आयुष्यात ना वाईट घटनेतून खूप सारं चांगलं घडलेलं आहे चला मी आता व्हिडिओ से एंड करते माझ्या ताई आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया काल एका माझ्या गोड ताईच्या बाळाचा वाढदिवस राहून गेलेला आहे त्याचं नाव आहे अथर्व तर सर्वात आधी त्या ताईला आणि त्या छोट्याशा बाळाला मी सॉरी म्हणेन अथर्व वाढदिवस होता तर अथर्वला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा अथर्व बाळा असंच हॅपी राहा आनंदी राहा तुझ्या ज्या काही इच्छा आहे तुझी जी, जी काही स्वप्न आहे ती सगळी पूर्ण होऊ दे आणि बस माझ्याकडून सगळ्या परिवाराकडून तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा तर जय श्री येवले ताई त्यांचा वाढदिवस पण झालेला आहे म्हणजे आजच त्यांची कमेंट आलेली की माझा वाढदिवस आहे तर ता जयश्री ताईला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा ताई असंच आनंदी राहा हॅपी रहा, काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो दे ताई माझ्याकडून आणि सगळ्या परिवाराकडून तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा त्याच ताईने मला सांगितलेली की त्यांची जी वहिनी आहे तिचा उद्या वाढदिवस आहे तर वहिनींनाही माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा वहिनी तुम्ही असंच हॅप्पी रहा आनंदी रहा तुमचं जे काय आयुष्य आहे ते सुखी समाधानीचं जावो बस माझ्याकडून आणि सगळ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा तर प्रार्थना ताई आहेत त्यांचे मिस्टर तर यशवंत दादा यांचा उद्या वाढदिवस आहे तर दादाला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा दादा असंच हॅप्पी रहा आनंदी रहा तुमचे जे काही गोल आहे ते सगळे पूर्ण होऊ देत माझ्याकडून आणि सगळ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा खूप दिवस तुमच्याही मनात येत असेल की ही ताई कशी आली युट्यूबवर कशी आली तर एक सांगते ती सहज आलेली नाही खूप सारं कष्ट खूप सारी मेहनत खूप साऱ्या गोष्टींना तोंड दिलेलं आहे तिनं अजूनही छोट्या मोठ्या गोष्टी खूप साऱ्या आहेत खूप मेहनत घेतलेली आहे असं नाहीये की मी लगेचच मला यश मिळाले किंवा लगेचच नाही आणि मी यात हॅप्पी आहे का सांगेन कारण ही जी मिळवलेली आहे ना माझी कष्टाची पुंजी आहे कारण ह्या ज्या गोड ताई आणि मैत्रिणी आहेत ना ह्या मी कष्टाने कमवलेल्या आहेत आणि कष्टाची जी व्हॅल्यू असते ना ती खूप असते आणि असंच जे मिळालेलं असतं ना त्याची व्हॅल्यू नसते तर त्यामुळे मला त्याची व्हॅल्यू आहे कारण का ते कष्टाने मिळवलेलं आहे कष्टाने जसं पैसा मिळवतो ना त्यापेक्षाही कष्टाने मिळवलेली जी माणसं असतात त्याची व्हॅल्यू खूप असते तर बस ही जी पूंजी आहे ती मला अशीच जपून ठेवायची आहे आणि तुम्हीही असंच सपोर्ट द्या आणि असंच समजून घ्या तर चला सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणींना सगळ्यांना शुभरात्री